त्याला तुम्ही पुष्टी दिली हे बरोबर आहे पक्क झालं. एक संदर्भ त्यांनी कालच्या भाषणात दिला होता की मुंबई महानगर भ्रष्टाचार, यशवंत जाधव सभेला आल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की अशांना पाठीशी घालणं याचा अर्थ थेट उद्धव ठाकरेंचं यांना कुठेतरी मागं घालण्याचा प्रकार आहे. नाही, मुळामध्ये दोन गोष्टी आहेत. हे संविधान आणि कायद्याच्या अंतर्गत ज्या काही कारवाया आहेत त्या असणं वेगळं. मग तुम्ही जेव्हा म्हणता तुमच्या स्वातंत्र्यावर घाला येतो, तसा यशवंत जाधवांच्या स्वातंत्र्यावर घाला नाही का? ते एखाद्या मीटिंगला येणं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा त्यांना असे कितीतरी आले होते, कितीतरी लोक होते, त्याच्या फक्त तेच बरे दिसले. कारण तुम्हाला टार्गेट करायचं आहे. मुळामध्ये तुम्ही त्या ज्यांच्यावरती जो काही कायद्या अंतर्गत संविधाना अंतर्गत जे काही त्यांच्यावर कारवाई झाले ते सामोरे जात आहेत. त्यामुळे आणि अजूनही ते दोषी नाही ठरले आहेत. अजून न्यायालयाने त्यांना ठरवू दे ना. तुम्ही कोण? तुम्ही न्यायालय का? तुम्ही ठरवणार का? त्यामुळे सगळंच आमच्या हातात. न्यायालय पण आमचं, सगळं आमचं. फक्त पोलीस मुंबईचे आमचे नाही, महाराष्ट्राचे पोलीस आमचे नाही, महाराष्ट्राचं सरकार आमचं नाही. महाराष्ट्रात आम्ही राहणार, मुंबईत आम्ही राहणार, महाराष्ट्राला आम्ही बदनाम करणार, मुंबईला आम्ही बदनाम करणार. आणि एवढं होऊ नये, प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घालाही आणणार. यशवंत जाधव आले याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कुठल्या गोष्टीला सपोर्ट केला असं होत नाही. असे तुमच्या पण व्यासपीठावर किती होते आज जर बघितलं, असे विकासक घेऊन बसलेले होते, त्यांचे पण कितीतरी आता येतील बाहेर सगळं, ते येईलच. मॅडम फडणवीस असे म्हणाले की वाघ हा भोळा होता मात्र